मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मित्रांनो, आज असं आपण कीटकनाशक म्हणा, टॉनिक म्हणा, हे सगळं काम करतो मित्रांनो. हे टाकाऊ, याला टाकून आपण म्हणजे एकदम रेट टाकाऊ आहे त्याच्यापासून आज आपण हे करणार. आणि ह्याचा एवढा रिझल्ट खतरनाक आहे ना मित्रांनो, तुमच्या झाडावर कीड म्हणा किंवा काही काही होणार नाही मित्रांनो. आणि हे मेन उन्हाळ्यात थंड आहे मित्रांनो, तर झाडांना जसं हवं तसं आहे मित्रांनो, ते आज बनवणार मित्रांनो. तर मी ही बादली घेतली आहे मित्रांनो, काही पण सांगणार नाही मित्रांनो, जे मी करून अनुभव केला आहे, स्वतः अनुभव घेतला त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं. तुम्ही करून बघा, फक्त ह्याची एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो. तर ह्याच्या ज्या बिया असतात त्या गाळून हे करा, नाहीतर कसं होईल तुमच्या झाडांच्या ह्याच्यात आपल्या झाडांच्या मुळाला ह्याचे रोपं तयार होतील. बघ, फक्त बी ह्याला सांभाळायची ह्याची. बाकी एवढा याचा एवढा रिझल्ट खतरनाक आहे ना मित्रांनो, एकदम भारी मित्रांनो. तर चला मग मित्रांनो, हे बघा, मी ही बादली घेतली आहे आणि ही हे घेतली आहे कार्ट आणि हे गुळ घेतलं आहे आणि पीठ घेतलंय. तर चला मग मित्रांनो, कसं करूया, तर सर्वप्रथम मी ही कार्ट फोडून घेतो मी. तर हे बघा मित्रांनो, मी कापून घेतलं, हे बघा, एकाचे चार तुकडे केले. हे बघा मित्रांनो, तसंच तुम्हाला करायचं आहे मित्रांनो, हे बघा. तर आता मी काय करतो मित्रांनो, सर्वप्रथम ही माती घेतली आहे मित्रांनो, हे बघा, ही मी माती थोडी टाकतो. थोडी मी माती घेतली, हे बघा. ह्याचा रिझल्ट मित्रांनो एवढा खतरनाक आहे ना मित्रांनो, एकदम भारी, तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो. तर ही मी माती घेतली आणि हे गूळ घेतो मित्रांनो, हे बघा मी, हे बघा एवढा गूळ घेतो मी. तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो आणि मला सांगा, काय विकत आणायची गरज नाही मित्रांनो, अगदी सोपं आहे मित्रांनो. गूळ तोडून घेतो मी. काही लागत नाही मित्रांनो, बघा हे मी गूळ टाकतो, हे पीठ घेतो मित्रांनो, हे बघा मी थोडं पीठ घेतो, हे पीठ घेतो मित्रांनो, हे बघा पीठ घेतलं मित्रांनो. आणि मी अर्धा लिटर अर्धा एक लिटर ह्याच्यात पाणी टाकतो, हे बघा मित्रांनो, बघा पाणी टाकतो आणि हे हालून घ्यायचं, हे बघा, हे आणि ह्या दोन शेणी घेतले आहेत, हे बघा मित्रांनो, फक्त याला दोन दिवसांनी जरा हलवायचं मित्रांनो, जेणेकरून हे मिश्रण चांगलं होईल. हे बघा, याचा रिझल्ट एवढा खतरनाक आहे ना मित्रांनो, काही तुम्हाला घ्यायची गरज नाही मित्रांनो. बघा करून एकदा, झाडांना द्या बघा, कीड म्हणा, मूळ कुजणे म्हणा, पुन्हा हे आपली कुठचा रोग राही म्हणा, काही होणार नाही मित्रांनो. हे बघा, अगदी सोपं आहे मित्रांनो. मी हे टाकतो दोन, हे एवढं टॉनिकचं पण काम करतं आणि कीटकनाशक पण मित्रांनो. तुम्ही फवारण्याला देऊ शकता किंवा पंपन देऊ शकता, फक्त एक करायचं, हे गाळून घ्यायचं मित्रांनो. कारण ह्या बिया बियांना तुम्ही सांभाळा मित्रांनो, कारण बिया जर पडल्या तुमच्या ह्याच्यात तर तिथे रुजण्याची शक्यता रोप, म्हणून तुम्ही बियांना सांभाळायचं मित्रांनो. बाकी काय करायचं गरज नाही. तर हे मी पाणी टाकलं, हे बघा, हे असं ठेवून द्यायचं मित्रांनो. आणि हे 20-25 दिवसात होणार मित्रांनो, काही करायची गरज नाही, फक्त कधीतरी दोन दिवसांनी जरा हलवायचं मित्र, म्हणजे काय सगळं मिक्स होईल म्हणून. तर हे असं ठेवून द्यायचं, हे बघा झालं मित्रांनो. एवढं सोपं आहे मित्रांनो, नक्की बघा, तुम्ही पण बघा आणि तुम्ही कराच मित्रांनो नक्की. आणि हा व्हिडिओ एवढ्या लोकांना शेअर करा ना, ह्याचं एवढा रिझल्ट खतरनाक आहे ना मित्रांनो, की तुम्ही एकदा बघित एकदा केलात ना, बघा तुम्ही करून मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओत भेटूया. हे कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, आणि व्हिडिओला तेवढं लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटूया, धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. चल.